तर आम्हाला वरेरी ग्राम पंचायत तालुका देवगड या ठिकाणी आम्हाला अगरबत्त्या बनवण्याचं महिलांना प्रशिक्षण दिलंय. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलं. तर आम्ही सर्व महिलांनी मिळून ह्या अगरबत्त्या बनवलेल्या आहेत. तर या ठिकाणी ह्या सुवासिक अगरबत्त्या बनवल्या आणि ह्या आहेत या मसाला अगरबत्ती. त्या आता आपण सुवासिक अगरबत्त्या आणि मसाला अगरबत्त्या आता आम्ही पेटवून बघूया. तर या ठिकाणी मी मसाला अगरबत्ती आणि सुवासिक अगरबत्ती दोन्ही पण पेटवले. तर ह्या अगरबत्तींचा सुवास सर्वत्र दरवळतोय. तर बचत गटाने आम्हाला प्रशिक्षण दिलं ते आमच्या पायावर आम्हाला उभं राहण्यासाठी. तर ह्या अगरबत्त्या आम्ही सर्व महिलांनी खूप छान पद्धतीने बनवल्या आणि ह्या अगरबत्त्या वापरण्यासाठी आणि व्यवसायासाठी तयार झाल्या. तर आम्ही ह्या सर्व महिलांनी मिळून कशा पद्धतीने अगरबत्त्या बनवल्या तर पाहूया चला. आज आपल्या वरेरी ग्राम पंचायत मध्ये 15 वित्त आयोगातून आज आपला तिसरा दिवस आहे. या प्रशिक्षणामध्ये आपण अगरबत्तीचं प्रशिक्षण शिकणार आहोत. हे अगरबत्तीचं ट्रेनिंग आपण पूर्ण दिवसभरामध्ये घ्यायचं आहे. त्याची आपण आता सुरुवात करू. ही आहे ती चंदन पावडर आहे. मी नमुना थोडा थोडा दाखवते तुम्हाला काय काय ते. ही आहे ती कोळसा पावडर आहे. ही पावडर आहे ती लाकडाचा भुसा जो असतो त्याच्यापासून बनवलेली आहे. ही पावडर आहे मसाला पावडर. कशी बनते चंदनची बनवायची असेल तर याने बनवायची. आणि ही अगरबत्ती आहे ती मसाला अगरबत्ती जे आपण कुसकरल्यासारखी अगरबत्ती येतात बघा ही अगरबत्ती आहे. ही चिकट पावडर हे आहे बांबूपासून बनवलेल्या काट्या. ते आपल्याला अगरबत्ती तयार करण्यासाठी लागतात. आहे सेंट म्हणजे सेंट तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा तुम्हाला चंदनचा पाहिजे तुम्हाला मोगऱ्याचा पाहिजे तुम्हाला गुलाबाचा पाहिजे तर हा चंदन तुम्ही म्हणजे जो कोणताही सेंट पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. जसे डीप ऑइल आणि चंदन मिक्स केल्यानंतरच अगरबत्तीला लावायची असते आणि त्याच्यापासून तो सुवासिक जो वास आहे तो आपला आहे. डीप ऑइल हे डीप ऑइल जेवढी आम्ही अगरबत्ती सुकणार ना त्यावेळी ती आपण त्या सेंट मध्ये बुडवायचे. सेंट आणि डीप ऑइल एकत्र मिश्रण करणार आणि हे बुडवणार त्यावेळीच आपल्या अगरबत्तीला सुवास येणार. तो करायचा आहे ती पहिली ब्लॅक वाली बनवायची आहे. कोळसा पावडर पासून बनवणारी अगरबत्ती लिहून 400 ग्रॅम कोळसा पावडर आणि त्यामध्ये 200 ग्रॅम चिकट पावडर मसाला अगरबत्ती लागणारं साहित्य 400 ग्रॅम चिकट पावडर 200 ग्रॅम आता आपण बनवणार आहोत कोळसा पावडर म्हणजे जी ब्लॅक अगरबत्ती आहे ती आता आपण बनवणार आहोत. सॉरी 400 टाकू. 400 कट पावडर आहे ते 200 ग्रॅम घेण्यासाठी टाकू आपण चंदन पावडर थोडीशी मसाला पावडर म्हणून हे मिश्रण बनवायचे. गव्हाचं पीठ मळतो तसं तिखट पण येईपर्यंत पूर्ण एवढासा गोळा घ्यायचा आणि तो ह्या काडीच्या मध्यभागी लावायचा. इकडे बघा हे बघा हे काडीच्या मध्यभागी असे लावलं ना की तो असा करायचा हळूहळू असा तो असा चालत चालणार. आपल्याला अर्धी काडी इकडे सोडायची असते ना ती सोडायची आणि बाकीचा इकडे जर जास्त जाड होत असेल अगरबत्ती इकडून असं काढायचं ह्या साईडनं हे प्रमाण आहे ना लावलेलं ते इकडून असं काढायचं
घेवा काड्या घेवा दहा दहा काड्या घ्या पहिल्या मग तुमची पहिली अगरबत्ती कशी येणार दुसरी कशी येणार तिसरी कशी येणार असं माझी अर्जी वरती करायची बघा चालेल माझ्या पेक्षा बारीक आली तरी पण चालू शकते पण जाड करू नका म्हणून त्या दहा दहा काड्या दिलेल्या आहेत त्याच्यात कळणार तुम्ही कसं बनवतात ते पहिली कशी दुसरी तिसरी पुढे बनवत होती आता मसाला अगरबत्ती अगरबत्ती करूया त्यासाठी हा मसाला अगरबत्तीचं साधं मिश्रण तयार करून घेतलंय तर त्यासाठी आपण छोटासा पोळा घ्यायचाय आणि तो जरा असा हाताने पसरवायचंय त्यानंतर ही काळी आहे त्या काळीला पोळा असा लावून घ्यायचाय पसरत मिश्रण कमी प्रमाणामध्ये घ्यायचं त्यानंतर हे मिश्रण पातळ घेऊन बोटांच्या सहाय्याने हे मिश्रण पुढे पुढे सरकवत यायचंय त्यानंतर ही काडी अशी एका हातामध्ये पकडून एक टोक एका हाताने पकडून हे मिश्रण असं पुढे पुढे सरकवत न्यायचंय बोटाच्या सहाय्याने पुढे पुढे काडीच्या टोकापर्यंत सरकत सरकत न्यायचे बघू शकता छान पैकी अशी अगरबत्ती माझी बनवून झाली आहे मसाला अगरबत्ती बनवलंय आणि इतर सुद्धा ताईने सुद्धा बनवलेल्या अगरबत्त्या बाजूला आम्ही सुकट ठेवलंय मॅडम सुकल्यानंतर ऑइल मध्ये आणि डीप ऑइल मध्ये भुरवून घ्यायचे हे आहे ना हे बघा हे आहे डीप ऑइल हे आपण 200 ग्रॅम टाकायचं 200 ग्रॅम हे सेंट आहे ना तो 50 मिली टाकायचा फक्त पूर्ण मिश्रण करून घ्यायचं आणि ह्या काड्या आहेत ना अगरबत्ती सुकवल्या वाळवल्यानंतर ते हे करायचे तसे डीप ऑइल आणि सेम मिश्रणच्या मध्ये आपण ते चांगले भिजवायचे कसे नाही असं काय ना त्याच्या किती चालतं त्याच्या कटिंग करायचं
पाच काड्या टाकायचं. हा हे पॉकेट मध्ये पाच काड्या टाकायच्या आहे. आपण सुरुवात करतो ना कामासाठी, म्हणजे आता आपण कसं आता बसलो नंतर केलं, म्हणजे आमचा कसा व्यवसाय सुरू होत आहे, बिझनेस आपला कसा चालू होत आहे, मग त्यावेळी मशीन वगैरे काही पॅकिंगचं घ्यायची आपल्याला गरज नाही. कारण का तर आपण छोट्यातून मोठं व्हायचंय ना, मग त्यावेळी काय करायचे, इस्त्री गरम करायची आणि या साईडला चिटवायची, पुन्हा या साईडला चिटवायची, मग हे पूर्ण पॅकिंग जातं. जे ह्या आतल्या अगरबत्त्या ज्या आहेत ते बाहेर पडू शकत नाही, म्हणजे पूर्ण हे याला हे चिकटणार आणि पूर्ण इस्त्रीने चिकटत. बेल.